दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बुकिंग सुरू। सुवासल्य मंगल कार्यालय, लग्न कार्य, साखरपुडा, मुंज, वाढदिवस, बारसे, स्वागत समारंभ, सेमिनार व लहान मोठ्या कार्यक्रमासाठी भव्य व आकर्षक वेडिंग हॉल, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त डायनिंग हॉल, उत्तम पाणी व्यवस्था, भव्य लॉन, प्रशस्त वाहन पार्किंग, शहरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर। अधिक माहितीसाठी संपर्क प्रोप्रा स्वप्निल खोत 98-81-08-15-75, प्रवीण खोत 99-22-09-93-32, खोतवाडी, तारदा रोड, जाणता राजानगर, खोतवाडी। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, शिवसेना उभाटा गटाचे मिरज तहसीलदारांना निवेदन। मिरज तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, हंगामी पिकांना प्रति हेक्टर 50,000 रुपये आणि द्राक्ष बागायतदार नवे निर्देश काढावेत, अशा मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। गेल्या 4 दिवसापूर्वी मिरज पूर्व भागात फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिकांचे, फळबागांचे व द्राक्ष पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली असता शेतकरी धाय मोकलून रडताना दिसत आहे। एकीकडे दुष्काळाचे सावट होते, त्यामुळे पेरणी केलेली पिके वाया गेलेली असताना, या संकटातून बाहेर पडत असताना ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून द्राक्ष बागा, फळबागा जगवल्या, त्यांच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत। एकरी साधारण 4-5 लाख रुपये खर्च करून द्राक्ष बागा उभं करण्यासाठी व ती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च येत असतो, अशा वेळी शासन मात्र शेतकऱ्यांची पूर्ण काळजी घेताना दिसत नाही। यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज तहसीलदार यांना निवेदन दिलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने प्रत्येक हंगामी पिकांना सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत शासनाने जाहीर करून तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच द्राक्ष बागाबाबत नवे निकष काढावेत, कारण शेतकरी यांना 10,000-15,000 ही मदत परवडत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्येचे प्रमाण वाढते। यामुळे शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिला। गेल्या 4-5 दिवसांमध्ये जी अतिवृष्टी सांगली जिल्ह्यामध्ये झाली, त्याच्यामध्ये मिरज पूर्व भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं द्राक्ष बागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। हंगामी पिकं आहेत, त्याच्यामध्ये गहू असेल, शाळू असेल, हरभरा असेल, असे अनेक हंगामी पिकं आहेत ज्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। जे हंगामी पिकं आहेत, शासनानं 3 हेक्टरपर्यंत नुकसानीची त्या ठिकाणी मर्यादा वाढवलेली आहे, परंतु हेक्टरी मदत जी आहे ती शासनाची या ठिकाणी कमी मिळते। गेल्या वर्षीमध्ये आपण पाहिलं असेल, फार कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली आणि बऱ्यापैकी 70-80% शेतकरी अजून त्या मदतीपासून वंचित आहेत। आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी त्या पूर्व भागाची पाहणी केली, खरंच विदारक चित्र या ठिकाणी शेतकऱ्यांचं आहे। एकीकडे दुष्काळाचं सावट असताना त्या दुष्काळामधून शेतकरी सावरतोय ना सावरतोय तोच, अवकाळी पावसाचं संकट या ठिकाणी शेतकऱ्यावर आलं, अनेक द्राक्ष बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। पीक विम्याचे निकष द्राक्ष बागेच्या बाबतीमध्ये फार किचकट आणि मला वाटतं की इंग्रजांच्या काळातले निकष असल्यामुळं त्या निकषामध्ये शक्यतो शेतकरी बसत नाही। आम्ही पाहिलं, आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली, एका एकराला कमीत कमी 4-5 लाख रुपये खर्च ही द्राक्ष बाग उभा करण्यासाठी त्या ठिकाणी होतो आणि मदत मात्र शासन या ठिकाणी 10,000-15,000 करतं, म्हणजे नेमकं आपण शेतकऱ्याला मदत करतो का शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतो याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी शासनानं करणं गरजेचं आहे। आता काही वेळेला शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की काही बागा 40%, 50%, काही 75%, काही 90% ज्या बागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत अशामध्ये नेमके शास्त्राचे निकष काय, या बाबतीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं नुकसान हा एकमेव निकष असेल अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी मिळालं आहे। परंतु आमचं शास्त्राला सांगणं आहे की अजूनही काही भागाचे पंचनामे त्या ठिकाणी झालेले नाहीत, काही कृषी सहाय्यक, काही तलाटी ज्यांच्याकडे 2-2, 3-3, 4-4 गावं आहेत आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कंटाळून द्राक्ष बागा काढून टाकल्या, पिकं काढून टाकली, मग आपण त्या ठिकाणी नेमका निकष कसा लावणार, मग तिथला पंचनामा आपण कशा पद्धतीने करणार, हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी चिंतेची विषय आहे आणि म्हणून शिवसेना या बाबतीमध्ये सातत्याने आवाज उठवत असते। आम्ही शासनाला एवढंच सांगतो की आपण एकही शेतकरी
यापासून मदतीपासून वंचित राहता कामा नये याची काळजी घ्यावी आणि दोन दिवसांमध्ये याचे तातडीने पंचनामे करावेत। एकही शेतकरी पंचनामे वाचून त्या ठिकाणी राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, अन्यथा आम्ही या ठिकाणी मोर्चा काढून शासनाला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा आजच्या निमित्ताने देतो। जे हंगामी पिक आहेत, आमचं मत आहे की हेक्टरी 50,000 रुपये तुमचे एनडीआरएफचे निकष काही असू दे, नुकसानीचे निकष काही असू दे, पण किमान हेक्टरी 50,000 रुपये मदत या ठिकाणी शासनाने द्यावी। 3 हेक्टरपर्यंत जर मर्यादा वाढवली असेल तर 3 हेक्टरला 75,000-1.5 लाख रुपये नुकसान भरपाई त्या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आणि द्राक्षबागाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी नवीन निकष तयार करण्यात यावेत, कारण जुन्या निकषानुसार 10-15-20 हजार रुपये जर शेतकऱ्याला मिळणार असतील तर तो शेतकरी त्या मदतीकडे अपेक्षेनं पाहत नाही आणि शेतकरी खचून जातो आणि कर्जबाजारी होतो आणि मग आत्महत्याचं प्रमाण वाढतं। शासनानं त्या आत्महत्या शेतकरी का करतो याचा खोलातसुद्धा जाणं गरजेचं आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की आता अधिवेशन आहे, निवडणुका तोंडावर आहेत, तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचा कळवळ असेल तर आपण या ठिकाणी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करते असा आमचा जाहीर आरोप आहे। यावेळी शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव, उपजिल्हा प्रमुख महादेव हुलवान, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे, तालुका प्रमुख संजय काटे, सचिन चौगुले, दिलीप नाईक, सुनील गुळवणी, अमोल बन्ने उपस्थित होते। महानगरी न्यूजसाठी आदिमाने मिरज।